श्री मन्मथेश्वर मंदिरात साध्या पद्धतीने कोरडा रंगोत्सव साजरा करण्यात आला। कोरोनामुळे सलग तिसऱ्या वर्षी रंगगाड्यांची परंपरा खंडित झाली आहे। पूर्व मंगळवारपेठ येथील श्री संत शिरोमणी मन्मथेश्वर मंदिर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय आदेशान्वये साधेपणाने कोरडा रंगोत्सव साजरा करण्यात आला। रंगपंचमीनिमित्त श्री रंगाभिषेक व महाआरती करण्यात आली। देवस्थान समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील भाविकांच्या उपस्थितीत व उत्साहपूर्व वातावरणात रंगगाड्यांची भव्य दिव्य मिरवणूक शहराच्या मध्यवर्ती भागातून काढण्याची ऐतिहासिक परंपरा आहे। परंतु कोरोना महामारीच्या संसर्गामुळे मागील 2 वर्षापासून या परंपरेत खंड पडलाय। यंदा देखील शासकीय आदेशान्वये कोरडा रंगोत्सव साजरा करण्याचा निर्णय मंदिर समितीच्या वतीने घेण्यात आला होता। सर्व धनधान्य शेतकऱ्याला आलेले असतात, पिकाची रास झालेली असते, सगळे आनंदी असतात। अशा वेळेला आनंदोत्सव साजरा करावा म्हणून प्रत्येक वर्षी प्रतिवर्षी रंगोत्सव साजरा केला जातो। आमच्या मन्मथेश्वर देवस्थान हनुमान देवस्थान ट्रस्ट रूपे जवळजवळ 100 वर्षांपेक्षा अधिक काळापासून रंगगाड्याची मिरवणूक निघत असते आणि अतिशय उत्साहाने आनंदाने जल्लोषमयरित्या सर्व या मोहल्ल्यातील सर्वजण म्हणून आम्ही आनंदाने काढत असतो। परंतु महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कोविड महामारीच्या काळामुळे गेल्या 3 वर्षापासून आम्ही रंगोत्सवाची गाडी काढलेली नाही आणि महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारला अशा रीतीनं त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या आदेशाचा उल्लंघन न करता आदेशाचं पालन करून आम्ही 3 वर्ष रंगगाड्याचं म्हणून काढलेलं नाही आहे। कपिलधार येथील मन्मथ स्वामी महाराजांच्या तैलचित्रास व पिंडीस आम्ही रंगाने तैलाभिषेक करून तो तैलाभिषेक सर्वांनी एकमेकांच्या अंगावर उधळून कोरडा रंग उधळून आम्ही रंगपंचमी साजरी केलेली आहे। या प्रसंगी मंदिर समितीचे अध्यक्ष नरेंद्र गंभीरे, सचिव ॲडव्होकेट धानय्या चिवरी, संचालक विश्वनाथ बोरकुले, हिरेमठ सर सिद्धेवर वाडीस्वामी, प्रभुलिंग स्वामी, राजेश तुंगावकर, अप्पू तुंगावकर, गंगाधर जुळे, मल्लीनाथ स्वड्डे, मन्मथ तुंगावकर, अप्पू बंदुगल, विजयकुमार बिराजदार व परिसरातील बालगोपाल उपस्थित होते।